देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। तुम्हाला लाइव्ह सेक्स करायचा आहे का? काय आहे लाइव्ह सेक्स प्रकरण? तुम्हाला लाइव्ह सेक्स करायचा आहे का? अशी ऑफर येते आणि मग सुरू होतो बदनामीच्या भीतीचा जीवघेणा प्रवास। लाइव्ह सेक्सला अनेक युवक बळी पडत आहेत। नग्न व्हिडिओला बळी पडलेल्या लोकांच्याकडून लाखो रुपये उकळले जातात। बदनामीची भीती घातली जाते। यात काही आत्महत्या करतात तर काही लुटले जातात। हे प्रकरण नेमकं काय आहे याचा वज्रधारी न्यूजने केलेला हा स्पेशल रिपोर्ट। भारतात व्हॉट्सअपवर दररोज काही ना काही घोटाळे सुरू आहेत, जिथे लोकांना अडकवण्यासाठी अनेक युक्त्या चालतात। गेल्या वर्षभरात व्हॉट्सअपवरून येणाऱ्या नग्न व्हिडिओ कॉलचे प्रमाण वाढले आहे। फेसबुक किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला जातो, गोड गोड बोलत विषय सेक्सकडे नेला जातो। समोर तरुणीचे प्रोफाईल असलेल्या अकाउंटवरून लाइव्ह सेक्सची ऑफर केली जाते आणि तिथूनच ब्लॅकमेलिंगचा प्रवास सुरू होतो। व्हॉट्सअप नंबर मागितला जातो किंवा तो मिळवला जातो, परत व्हॉट्सअपवर चॅट सुरू होते। हळूहळू सावज टप्प्यात आलंय असं वाटतात, जाळे फेकले जाते। समोरच्या युवकाला लाइव्ह सेक्सची ऑफर करून त्याला बाथरूममध्ये नेले जाते, त्याची कपडे उतरवली जातात, पूर्ण नग्न केले जाते, त्याचा व्हिडिओ तयार केला जातो, त्यानंतर व्हॉइस कॉल येतो, इतके पैसे पाठवा नाहीतर तुमचा नग्न व्हिडिओ सर्व सोशल माध्यमात टाकू अशी धमकी दिली जाते। इज्जतीच्या भीतीने भेदरलेले अनेक जण तक्रार करू शकत नाही, कोणाला बोलू शकत नाही। काही जण पैसे भरतात तर काही जण आत्महत्येचाही मार्ग स्वीकारतात। गेल्या वर्षभरात अनेकांनी आत्महत्या केली। असा जाळात फसलेला युवक भुवनेश तिवारी वज्रधारीशी बोलताना काय म्हणालाय पाहूया। मला 3 दिवसापूर्वी व्हॉट्सअपवर फ्रेंड रिक्वेस्ट आली, ती मी ऍक्सेप्ट केली। ऍक्सेप्ट केल्यानंतर मला मेसेजवर मेसेज आला की आप लाइव सेक्स करना चाहते है क्या, और आपका मैंने यस बोला। उसके बाद उन्होंने आपका व्हाट्सअप नंबर देने के लिए बोला, मी परत माझा व्हाट्सअप नंबर त्यांना दिला। त्यांना दिल्यानंतर मला परत दुसऱ्या दिवशी मला फोन आला, मी कामात असल्यामुळे मी काय त्यांचा फोन व्हिडिओ कॉल ऍक्सेप्ट नाही केला त्यांचा। नेक्स्ट डे परत आला मला, त्यानंतर मी घरात असल्यामुळे बाहेर जाऊन मी बोललो, तर ते काय बाथरूम मध्ये जाऊन तुमची कपडे काढा म्हणून मला सांगितलं त्यांनी। त्यानंतर मी बाथरूम मध्ये गेलो, व्हिडिओ कॉल केला, त्यानंतर माझी कपडे काढल्यानंतर त्यांचं तिकंड ते काय असेल ते चालू होत। त्यानंतर मग 30 सेकंड नंतर त्यांनी व्हिडिओ कॉल बंद केला आणि त्यानंतर मला लगेच मला व्हिडिओ तयार केलेला मेसेज आला। त्यांनी सांगितलं की जर हा व्हिडिओ ट्विटरला, इंस्टाग्रामला, फेसबुकला सगळीकडे शेअर करेल। मी भिल्यानंतर मी त्यांना नको नको म्हणून सांगितलं, प्लीज नो असे मेसेज टाकले त्यांना। मग त्यांनी मला 50,000 मागणी केली। 50,000 मागणी केल्यानंतर माझ्याकडे आता नाहीतल्या उद्या रात्री पैसे नाहीत, मी उद्याच्या सकाळी भरतो। ते म्हणले अभी छोड रही हूँ, अभी छोड रही हूँ, सब सब पहिला दोघे आपका व्हिडिओ असे धमकी देत होते मला। मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो प्लीज म्हणलं नको शेअर करू नका, कारण मला लहान दोन मुलं आहेत, ते असं आहे ती शेअर करू नका असं त्यांना मी हे करत होतो, त्यांना रिक्वेस्ट करून फोन घेत नव्हते। ते ट्रूकॉलरवर मेसेजवर त्यांच्या व्हॉट्सअपला कॉल केले तर फोन नव्हते, फोन लगेच कट करायचे। त्यानंतर ते सकाळी 11 वाजेपर्यंत पैसे, 10 वाजेपर्यंत पैसे काही जर झाले तर भरायचे, एक रुपयाही कमी घेणार नाही म्हणून मला सांगितल्याने सगळे पैसे भरायचे। आणि आता काय असले तर 4-5 हजार रुपये, 10,000 रुपये माझ्या अकाउंटला मारा, म्हणजे आता माझ्याकडे पैसे नाही, ते सकाळी कोणानंतर गोळा करून मी भरतो पैसे असं त्यांना सांगितलं। सांगितल्यानंतर सकाळी त्याने मला बँकेचा अकाउंट डिटेल्स वगैरे पाठवल्या। मग मी रात्री
कुठल्या प्रॉब्लेम जर काय अडचण असेल तर मी यांना कॉल करतो डिसिजन घेण्यासाठी काय, कारण त्या दिवशी माझी मानसिकता अशी झालती त्यांनी जर कुणी फोन जरी नसेल रिटर्न ट्राय केल्यानंतर माझे फोन झाले ते म्हणजे शेती काय घेऊ नका काय होत नाही काय करायचं ते करून दे तुमच्यावर मी एक महिनाभर राहतो तुमच्यावर फिरतो काय व्हायचं तुमच्या असलं काय दिली माझी मी मानसिकता अशी खचून गेलो तुम्ही त्या दिवशी की मी आत्महत्याच करणार मी त्या गोष्टीला एवढं भिलेलो होतो घडलेलं आहे सांगलीत बऱ्याच ठिकाणी असे केसेस झालेले आहेत आणि या गोष्टीला भिण्यासारखं काय नाही असं त्यांनी मला धीर दिला. मी घरी जाऊन झोपलो बिंदा जाऊन झोपत तरी मला झोप लागलं ना परत घरातून आलो परत आलो परत तीच कंडिशन तशीच की त्यांचे मेसेज ते मला सगळं डोळ्यासमोर दिसायला लागलं. सकाळी दिल्लीला जाणार होतो त्यावेळी रात्रभर मी झोपलो नाही पूर्ण टेन्शन मध्ये दिल्ली दिवस पण पूर्ण टेन्शन मध्ये मला काही कळतच नव्हतं काय करावं आत्महत्या करू का काय करू काय असं टेन्शन येत होतं. त्यानंतर मी त्यांचं फेसबुक अकाउंट सगळं ब्लॉक केलं सगळं हे झालं. या प्रकाराला अनेक युवक बळी पडले आहेत. काहींनी या त्रासाला कंटाळून बदनामीच्या भीतीने आत्महत्याही केली आहे. या प्रकाराचे लोण आता ग्रामीण भागातही पसरलं आहे. ग्रामीण भागातील अनेक युवक या ट्रॅप मध्ये अडकत आहेत. इज्जतीच्या भीतीने युवकांना लुटलं जात आहे. इज्जतीची भीती असल्याने कुणी या बाबत तक्रार करायलाही पुढे येत नाही. सोशल मीडियात नग्न व्हिडिओ टाकण्याची भीती दाखवून या युवकांना लाखो रुपयांना लुटलं जात आहे. या एकूण प्रकाराची कसून चौकशी करण्याची व संबंधित आरोपींच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून आरोपींकडून सामान्य नागरिकांना फसवणूक करण्याचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. याच्यामध्ये व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल करून समोरून वेगवेगळी चित्र दाखवली जातात आणि त्या पद्धतीनं उद्दीपित करून समोरच्या व्यक्तीला अंधविक्षेप वेगळे करून त्याचा रेकॉर्ड करून पुन्हा ते केलेले सगळं रेकॉर्डिंग आम्ही सोशल मीडियामध्ये दाखवू व्हायरल करू अशी भीती दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती पैसे वसूल केले जातात. फेसबुकवरून निनावी व्यक्ती परदेशातून मी डॉक्टर बोलतो आहे इंजिनियर बोलतो आहे वैमानिक बोलतो आहे असे बोलून फ्रेंड रिक्वेस्ट करतात. महिलांना जर का असतील ते पुरुष फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात आणि पुरुषांना महिला पाठवतात आणि त्या माध्यमातून काहीतरी मी गिफ्ट पाठवले विमानतळातून तुम्ही ते घ्या अशा वेगवेगळे आमिष दाखवून पुन्हा लाखो रुपये त्यांच्याकडून वसूल करतात. त्यानंतर इंस्टाग्राममधून सुद्धा अशा प्रकारची फसवणूक केली जाते. लोन तुम्हाला देतो तुमचं लोन सँक्शन झाले असं म्हणून त्या माध्यमातून फसवणूक केली जाते. बँकेचे OTP तुमच्या ATM कार्ड बदललेलं आहे त्याचा व्हॅलिडिटी टाईम संपलेला आहे असे कारण सांगून OTP मागून घेतला जातो. त्यानंतर जे पे ॲप्लिकेशन वेगवेगळे आहेत ते गुगल पे असेल किंवा अन्य माध्यमातून सुद्धा OTP मागून बँक अकाउंटवरून मोठ्या प्रमाणावरती फसवणूक केली जाते. तर असे प्रकार टाळण्यासाठी विशेष करून तरुण मुले तरुण मुली महिला यांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. या सोशल मीडियाचा अत्यंत मर्यादित वापर आपण केला पाहिजे. कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी आपण लगेच त्यांच्याशी चॅट करणं किंवा त्यांच्याशी फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणं ह्या गोष्टी बिलकुल करू नयेत. जर का काही तसा प्रकार आला समजून आला तर तात्काळ पोलीस स्टेशनला रिपोर्ट करावा जेणेकरून पुढचं जे अनर्थ आहे तो टळला जाईल. परंतु घाबरून किंवा आबरूला घाबरून जर का तुम्ही तसंच जर का पैसे देत राहाल तर तुमची खूप मोठ्या प्रमाणावरती फसवणूक होणार आहे आणि येत्या पुढच्या दिवसामध्ये आपल्याला जी काळजी घ्यावी लागणार आहे हे सायबर गुन्हेगारी आहे याच्यापासूनच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती काळजी घ्यावी लागणार आहे. या आरोपींचा शोध घेतला जाईल तपास होईल परंतु मध्यंतरीच्या काळात जो मनस्ताप आपल्याला होतो तो मनस्ताप आपल्याला यामधून टाळायचा आहे. मी आपल्याला आपल्या माध्यमातून हीच विनंती करणार आहे की कुठल्याही अनोळखी व्यक्तीला आपली बँक अकाउंट किंवा पैशाबद्दल काहीही माहिती देऊ नका कोणाशी संपर्क साधू नका. जर का तो वारंवार फोन करत असेल तर तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधा आपण त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करू. कल्पना करा की तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बसून वीकेंड एन्जॉय करताय तेवढ्यात तुमचा फोन वाजतो जो टेलिफोन कॉल नसून व्हॉट्सअप कॉल असतो. तुम्हाला स्क्रीनवर अनोळखी नंबर दिसतो आणि तो कॉल तुम्ही उचलत नाही. कारण काय तर अनोळखी नंबर. थोड्या वेळाने पुन्हा फोन वाजतो आणि यावेळी देखील तुम्ही अनोळखी नंबर मुळे कॉलकडे दुर्लक्ष करता. तिसऱ्यांदा फोन वाजतो मग तुम्ही तो व्हिडिओ कॉल उचलता. कॉल रिसीव्ह करताच तुमच्या समोर काहीतरी घडते ज्याची चर्चा आपल्याला समाजात करता येत नाही.
स्क्रीनच्या त्या बाजूला म्हणजे दुसऱ्या बाजूला तुम्हाला एक नग्न तरुणी दिसते, अश्लील चाळे करणारी, कपडे पूर्ण उतरवलेली तरुणी असते. तुम्ही फोन उचलल्यापासून तुमचा तिकडे स्क्रीन रेकॉर्डिंग व्हिडिओ तयार झालेला असतो. काही वेळाने हा व्हिडिओ तुम्हाला एका कथित पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने व्हॉट्सअप नंबर किंवा फेसबुकवर येतो. भलेही तुम्हाला ही चित्रपटाची गोष्ट वाटत असेल, पण आजकाल व्हॉट्सअप आणि इतर सोशल प्लॅटफॉर्मवर असे प्रकार सुरू आहेत. त्याचं लोन ग्रामीण भागापर्यंत आलेलं आहे. लोकांना व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल करायचा धंदा सुरू झाला आहे. याबाबत फसवणूक झालेला एक युवक त्याचा अनुभव आपल्याशी शेअर करतोय. चला पाहूयात तो काय म्हणतोय. हॅलो दोस्तो, मेरा नाम है मुनाफ बलोच, मैं एक सोशल वर्कर हूँ और इस वक्त मैं मीरा भाईंदर और वसई विरार के आयुक्तालय यानी कमिश्नर ऑफिस के बाहर खड़ा हूँ. मैं एक हादसा जो मेरे साथ कल रात 24 जुलाई रात 12:45 हुआ सोशल मीडिया के माध्यम से वो आप लोगों के सामने मैं शेयर करना चाहता हूँ और उसी की कंप्लेंट करने के लिए आज मैं साइबर क्राइम में आया था. मैं चाहता हूँ कि ये हादसा किसी और के साथ ना हो और आप लोग भी इस हादसे से सतर्क रहें. हादसा ये था कि कल मैं अपने घर में 12:45 रात को अपने परिवार के साथ बैठा था. मुझे अचानक एक दो बार वीडियो कॉल आया व्हाट्सएप के ऊपर, तो मैंने उसको एक दो बार मैं कॉल उठाया नहीं, लेकिन जब तीसरी बार कॉल आया तो मैंने उस कॉल को उठाया और जैसे ही मैंने उठाया तो सामने स्क्रीन के ऊपर एक लेडी थी जो जिसका स्टेटस जो था वो लड़की का था और उसके अलावा जैसे ही स्क्रीन ऑन हो गया वो सामने एक न्यूड लड़की सामने आ गई और मैंने उसी को देखकर ये स्क्रीन को मैंने बंद कर दिया. जैसे स्क्रीन बंद करके मैंने उस नंबर को पूछा कि हु इज दिस, तो उसने ऐसा कहा कि आई वांट टू मेक फ्रेंडशिप विथ यू. तो मैंने बोला आई एम नॉट इंटरेस्टेड और मैंने उस नंबर को ब्लॉक कर दिया. थोड़ी देर में 2 या 3 मिनट के बाद मेरा वो स्क्रीन रिकॉर्डिंग जो था उसने स्क्रीन रिकॉर्डिंग करके उसके साथ एक अलग वीडियो मर्ज किया जो सामने एक न्यूड लड़के का था, यानी कि नंगे लड़के की वीडियो थी. वो मेरे वीडियो को मेरे फेस को और उसको मर्ज कर दिया और कहा कि ये आप लोगों ये मैं अभी फेसबुक पे और यूट्यूब पे इसको वायरल कर रहा हूँ. तो मैंने कहा आप ऐसा क्यों कर रहे हो, मैंने उसको मैसेज में किया कि आप ऐसा क्यों कर रहे हो, आप मुझे ब्लैकमेल क्यों कर रहे हो. तो उसने कहा कि मुझे आप 7,000 रुपये अकाउंट में डालिए. मैंने कहा मैं कोई पैसा डालूंगा नहीं, मैं आपकी कंप्लेंट करूंगा. तो बोला नहीं, मैं आपके फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर जितने भी आप सोशल मीडिया पे यूट्यूब के ऊपर मैं आपको अपलोड करता हूँ आपके फ्रेंड्स लोगों को. उसने मेरे फ्रेंड लिस्ट के जितने भी प्रोफाइल थे सबके फोटो मुझे भेजना चालू किए स्क्रीनशॉट के जरिए और बता रहे कि मैं इसको अभी सबको मैं टैग कर रहा हूँ, आप जल्दी पैसे भेजो. मैंने उनको कुछ रिस्पॉन्स नहीं दिया. मैंने कहा मैं पुलिस कंप्लेंट करूंगा, मुझे इस तरह का ब्लैकमेल नहीं करना और मैंने उसको रिस्पॉन्स देना बंद कर दिया. थोड़ी देर बाद उसने मेरे जितने भी फेसबुक के कॉन्टैक्ट थे उसका स्क्रीनशॉट उसके नाम निकालकर मुझे भेजना चालू कर दिया और यूट्यूब पे अपलोडिंग का एक वीडियो के अपलोड हो रहा है फौरन आप जल्दी से पैसा भेज रहे हो यस और नो का. मैंने उसको बिल्कुल रिस्पॉन्स नहीं दिया और मैंने ये हादसा मेरे घर वालों को कहा और जहां जहां मेरे दोस्त लोगों को मैंने जिसका उसने मुझे फोटो भेजी थी मैंने उसको कहा कि कोई वीडियो आया क्या. उन्होंने कहा वीडियो तो नहीं आया लेकिन इस तरह के हादसे हर जगह पर स्कैम चल रहा है. मैंने इसकी रिपोर्ट कल विरार पुलिस स्टेशन में दर्ज कराई लिखित में. उन्होंने कहा कि ये साइबर क्राइम का मैटर है, आप साइबर क्राइम में जाइए. तो मैंने इस वक्त अभी साइबर क्राइम में मेरी मैंने लिखित कंप्लेंट दे दिया हूँ और साइबर क्राइम के ऑफिसरों ने भी ये कहा कि ये सुबह से ये 5वां केस है और भी इस तरह के केसेस बहुत बढ़ गए हैं, तो आप लोग भी सतर्क रहिए और भी आप लोगों को और 4-5 दिन आपको कॉल आएंगे सीबीआई के नाम से इन्वेस्टिगेशन के नाम से. आप उस पर बिल्कुल भी रिस्पॉन्स मत देना और आप ये कह देना कि आपने साइबर क्राइम में इसकी शिकायत दर्ज कर दी है. तो मेरा आप लोगों से यही कहना है कि कोई भी अननोन कॉल आप लोग मत उठाइए, चाहे वो वीडियो कॉल हो चाहे वो फेसबुक के जरिए फ्रेंड रिक्वेस्ट होती है नेहा शर्मा रिया शर्मा फलाने फलाने नाम से ऐसे कॉमन जो नेम्स होते हैं फेमस नेम से और लड़की का प्रोफाइल होगा आपको फ्रेंड रिक्वेस्ट भेजा जाएगा. ये आप मत कीजिए, ये बहुत ही बड़ा स्कैम चल रहा है. तो आप उस पर एकदम सतर्क रहिए और अपने घर में अपने बच्चों को कॉलेज स्टूडेंट को सबको ये कहिए कि ये फ्रेंड रिक्वेस्ट जो आता है उनको बिल्कुल भी आप रिक्वेस्ट को एक्सेप्ट मत कीजिए और उनको ब्लॉक कर दीजिए. मैं एज ए सोशल वर्कर मेरा ये मुझ पर ये जब बीती तो मेरा कर्तव्य था कि ये मैं इस हादसे को अपने तक न रखते हुए ये लोगों तक पहुंचाना मेरा फर्ज था ताकि ये और कोई इसका शिकार ना हो. मैं तो यहां तक पहुंच गया. अगर आपके साथ भी अगर ये हादसा हुआ है तो आप भी इसकी रिपोर्ट साइबर क्राइम में जाइए, नेट के ऊपर उसका पूरा साइट अवेलेबल है, वहां जाकर आप पूरा डिटेलिंग में अपना जो भी है कंप्लेंट है वो दर्ज करा सकते हैं. थैंक यू वेरी मच. लोग सामाजिक प्रतिष्ठा वाचवण्यासाठी पैसे देतात, प्रसंगी जीवही देतात, अशा बाबींवर चर्चा होत नाही. लोकांच्या या भीतीचाच गैरफायदा ब्लॅकमेलर घेतात. अशीच एक घटना
काही दिवसांपूर्वी 30 वर्षीय उद्योजकासोबत घडली आहे. त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही गोष्ट आमच्या बरोबर शेअर केली आहे. व्हॉट्सअप वरून त्यांना असाच एक व्हिडिओ कॉल आला. काही समजण्याच्या आतच तो व्हिडिओ कॉल कट झाला. तोपर्यंत घोटाळेबाजांनी त्यांचा व्हिडिओ बनवला होता. थोड्या वेळानं त्याला पॅक ऑडिओ कॉल आला, ज्यावर त्या उद्योजकाकडून 1 लाखाची मागणी करण्यात आली. ब्लॅकमेलर त्यांना त्यांचा व्हिडिओ पोस्ट करण्याची धमकी देत होता. सदर उद्योजकाने त्यांचे व्हॉट्सअप अकाउंट डिलीट केले. त्यानंतर व्यावसायिकाचा व्हिडिओ सोशल माध्यमात टाकला नव्हता, पण बराच काळ त्यांना हा व्हिडिओची भीती वाटत होती. तुमच्यासोबत असं घडलं तर काय करायचं? मागील काही दिवसांपासून अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. सर्वप्रथम तुम्ही अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स घेणं टाळलं पाहिजे. फेसबुकला येणाऱ्या अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. स्वीकारल्या तर चॅट करू नका. केले तर आपल्याला फसवले जात नाही ना, याची काळजी घ्या. व्हॉट्सअपवर, फेसबुकवर किंवा आणखी कुठल्या सोशल प्लॅटफॉर्मवर कुणी सेक्स ऑफर करत असेल तर अशा पद्धतीचे बोलले जात असेल तर सावध राहा. चुकून तुम्ही अपघाताचे बळी ठरलात तर तुम्हाला लगेच ब्लॅकमेलिंगचा कॉल येईल. त्या कॉलकडे दुर्लक्ष करून सायबर पोलिसांना या प्रकरणाची लवकरात लवकर तक्रार करा. जेव्हा तुम्हाला अनोळखी कॉल येतो तेव्हा सर्वप्रथम तो नंबर ट्रॅकर सारख्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर तपासा. यावरून त्याच्या ओळखीबद्दल नक्कीच तुम्हाला काही ना काही माहिती मिळेल. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.